नमस्कार, जाऊ दे तर खाऊ मजेत राव चॅनल वरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय। तुम्हाला माहित आहे गूळ हा आपल्या आहारातला सगळ्यात आणि सगळ्यात चांगला म्हणजे जो आहार म्हणतो तो सगळ्यात चांगला आहार आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला हिमोग्लोबिन मिळते, कॅल्शियम मिळते। पण आजकालच्या पिढीमध्ये आपल्याला गूळ कुठं तर कमी बघायला मिळतो आणि जो आपल्याला मार्केटमध्ये गूळ मिळतो तो कुठं तर केमिकलचा आपल्याला बघायला मिळतो। जुन्या माणसांच्या आहारात जर तुम्ही बघितलं सगळ्यांच्या आहारामध्ये तुम्हाला गूळ बघायला मिळेल, कारण त्यांना गुळाचं महत्त्व माहीत आहे। त्याच्यामधून कॅल्शियम मिळतं, हिमोग्लोबिन मिळतं आणि असाच चांगला गूळ आपण आपल्याला जर चांगला गूळ खायचा असेल तर आपण चांगल्या गुळाच्या शोधात असतो। आणि असाच एक प्रकल्प आमच्या गावामध्ये, माझं गाव जे आहे ते विसापूर आहे, सांगली जिल्ह्यातलं तासगाव तालुका आणि तासगाव तालुक्यातलं विसापूर हे माझं गाव आहे। गंगाई गूळ उद्योग असं मग आमच्या इथे चालू झालेलं आहे आणि तो 12 वर्षापासून म्हणजे 3 वर्ष झाले इथं चालू झालेलं आहे आणि ते सेंद्रिय गूळ इथं तयार करतात। गुळाबरोबर त्यांच्या इथं गुळाचे जे कॅडबरी काकवी आणि बिस्किट वगैरे आहेत असे बरेच प्रकारे ते तयार होतात। आपण आज सगळी त्यांची माहिती बघणार आहे, कसं तयार होते, काय तयार होते, चला तर आपण बघूया गुळ कसा तयार होतो। तर इथं तुम्ही बघू शकता गुळाच्या प्रोडक्शनसाठी त्यांचा स्वतःचा ऊस आहे, त्यांच्या स्वतःच्या शेतीमधील त्यांनी ऊस इथं वापरतात आणि असं बरेच एकर त्यांचं रान आहे आणि त्याच्यामधलेच ऊस वापरतात। ज्यावेळेला इथला ऊस त्यांना कमी पडेल त्यावेळेला त्यांनी बाहेरचा ऊस वगैरे घेतात आणि प्रोडक्शन वगैरे ते चालूच ठेवतात। आपण आता आत फॅक्टरी जी आहे, छोटीशी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये आता आपण जाणार आहे आणि तिथला कशी पुढली प्रोसेस आहे ती आपण सगळी प्रोसेस बघणार। गंगाई गृहउद्योगमध्ये आपण आलो आहोत आणि गंगाई गृहउद्योगाचे जे मेन ओनर आहेत ते आपल्याबरोबर माळी सर आणि त्यांची आपण माहिती घेणार आहे, मुलाखत घेणार आहे की कशा प्रकारे हे सर चालू केलं तुम्ही इथे। आपल्या परिसरात ऊस हा मोठ्या प्रमाणात मिळतो, पण कारखानदारी असेल किंवा शेतकऱ्याची अडचणी असतील, ऊसावर प्रक्रिया न केल्यामुळं शेतकऱ्याला ऊसाचे पाहिजे त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत। आमचा ऊस असतो पण आम्ही तो स्वस्तात कारखान्यांना विकतो, त्यातून आम्हाला कल्पना सुचली की आपण आपल्या ऊसावर प्रक्रिया करावी आणि उच्च दर्जाचा चांगला सेंद्रिय असा देशी गुळ तयार करावा, यातून आम्हाला ही कल्पना सुचली आणि आम्ही गंगाई गुळ उद्योग सुरू केला। मग सुरुवातीला आपण फुटेजमध्ये दाखवलेलं जाईल की यांचा जो स्वतःचा ऊस आहे स्वतः राहणारला त्याच ऊसापासून एकदा प्रोडक्शन सगळं चालू केलं जातं। आपल्यालाही सगळी प्रोसेस बघायला मिळेल म्हणजे गुळ वगैरे कसं तयार होतं याचं। असं गुळ वगैरे तयार करण्याची पद्धत पहिल्यांदा शेतातनं ऊस तोडल्यानंतर तो इथं गुराळ्याच्या समोर आणला जातो। त्यानंतर 2 नंबरचा आमचा क्रशर आहे, तो 15 HP डिझेल इंजिनवर चालतो, त्यात आम्ही 7 ते 8 ऊस एका वेळेला तो क्रशर खातो आणि त्यातून आपण उच्च प्रतीचा रस त्या क्रशरमधून काढतो। काढल्या रस फिल्टर केला जातो, त्यानंतर तो रस इथं 8 टँकमध्ये येतो आणि टँकमध्ये आणल्यानंतर पुन्हा एकदा त्याला फिल्टर करून तो आपल्या कायलीमध्ये घेतला जातो। रस कायलीमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये खडी चुना थोड्या प्रमाणात रसाची प्रत बघून टाकला जातो आणि त्यानंतर आपण त्या रसाला उष्णता द्यायला सुरुवात करतो। उष्णतेला सुरुवात झाली की हळूहळू तो रस आटत जातो आणि रस आटत असताना त्यातील जो रसाबरोबर आलेला कचरा असेल, मळी असेल, ते काढण्यासाठी आम्ही देशी भेंडीचा वापर करतो आणि ती देशी भेंडीचं पाणी वापरून तो रसातील पूर्णपणे मळी काढली जाते आणि पुढे पुढे त्याला उष्णता जशी देईल तसं तो रस आटत येतो। आणि गुळ व्हायच्या थोडा आधी आपण काकवी काढतो आणि ती उच्च प्रतीची काकवी आम्ही 1 किलो आणि 1/2 किलोमध्ये पॅकिंग करतो आणि त्यानंतर तो रस घट्ट झाल्यानंतर त्याची गोळी बघणे हा प्रमुख त्यातली महत्वाची बाब असते की तो उच्च दर्जाचा गुळ कसा होईल त्यासाठी अचूक पाक पकडला जातो आणि त्यानंतर ती काईल वाप्यामध्ये घेऊन त्यातील रस बाहेर काढून थंड करून त्याचे 1 किलो 1/2 किलो हे भरले जातात। तर आपण बघणार आहोत आता पुढली प्रोसेस, बाकी जे म्हणजे गुळाचे जे प्रोडक्ट आहेत त्यांचे ते सुद्धा आपण बघणार आहोत। चला तर बघूया। तर मगाशी आपण जसं बघितलं की ऊसाचा रस जो काढला होता त्याच्यामध्ये टाकलेला होता आणि त्याचा शिजवायचं काम झालं आहे। शिजवल्यानंतर जी मळी याच्यावरती येते ती मळी तिथं बघा साठवली जाते आणि मेहनतीचं काम आहे। दोन्ही कंड ही मळी काढली जाते, पूर्ण शेवटपर्यंत जोपर्यंत शिजते तोपर्यंत ही मळी काढलीच जाणार आहे याच्यातली। आणि मळी काढल्याशिवाय पण जो पिवळापणा असतो गुळाला तो पिवळापणा येत नाहीतर मग तो गुळ काळा दिसायला लागतो। याच्यामध्ये खायचा चुना टाकलेला आहे ना, खायचा चुना टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आता भेंडीचं पाणी जाणार आहे। तर आपण आता कायली जवळ आहे, सर तुम्ही सांगा आम्हाला की ह्याच्यामध्ये किती लिटर वगैरे? 700 लिटरच्या आसपास यामध्ये रस घेतला जातो। बरीच मोठी कायल आहे, 700 लिटरच्या आसपास बसू शकते याच्यामध्ये, बसू शकते। जास्त रस घेऊन चालत नाही, जास्त रस घेतला तर जास्त जळण खातं किंवा प्रोसेस व्हायला जास्त वेळ लागते, त्यामुळे कायल आपली 9 फुटाचा घेर आहे। 9 फुटाच्या घेरमध्ये साधारणतः 600 ते 750 लिटर पर्यंत रस, म्हणजे याला जळण म्हणून काय वापरलं जातं? जळण म्हणून रस काढताना ज्या चुट्या निघतात ऊसाच्या त्याला आपण चोचरे म्हणतो, ते आपण जळण म्हणून याला वापरतो। ते टाकाऊ पासून टिकाऊ पण हा म्हणजे ते टाकून देण्यापेक्षा त्याचं खत होतं किंवा
आपणाला वर्षभर ते जळणाला वापरलं जातं. अशी एक कुठपर्यंत शिजवायचं की त्याची एक स्टेज असते म्हणजे घट्ट होईपर्यंत आपण कसं लाडवाला पाक करतो तसं त्याची गोळी अशी काटावर मारली की टंदशी आवाज आला पाहिजे तिथपर्यंत ह्याला उष्णता देत राहायचं आणि त्यानंतर मग ते गुळ बनवण्यासाठी घ्यायचं. अच्छा पाकासारखं पाकासारखं करायचं. बरोबर. बाहेर बऱ्यापैकी केमिकलचे गुळ वगैरे विकले जातात त्याच्यापेक्षा ही सेंद्रिय गुळ बाहेरून तुम्हाला मागणे असं आम्हाला कळालं की बाहेर बाहेर राज्यातून सुद्धा तुम्हाला कॉल वगैरे. आता गुळाचा विषय घेतला तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे गुळ उपलब्ध आहेत. साखर मिक्स गुळ उपलब्ध आहेत. गुळ तयार करताना वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड आणि पावडरी वापरल्या जातात त्या पूर्णपणे मानवाला हानिकारक आहे. तर आम्ही त्याच्यावर अनेक गुराळ बघितली आणि विचार केला की आपण आरोग्याला हितकारक असा देशी आणि चांगला गुळ बनवायचा. त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही. फक्त खायाचा चुना भेंडीचं पाणी आणि खाद्यतेल 50 ते 100 मिली याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकलचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनं गुळ बनवण्याचं काम इथं चालू आहे. तर सरांचे भाव आपल्याबरोबर आहेत. ते सगळे इथले मॅनेजमेंट सगळे हेच बघतात आणि तुम्ही ते काल मध्ये बघू शकता जे सुरुवातीला ऊसाचा रस जो टाकला होता शिजवण्यासाठी त्याचा केशरी कलर वगैरे झाला. तुमचा अनुभव कसा आहे इथला? सर माझं नाव संजय माळे आहे. मी तो गोव्याचं काम करतो. इथं आपलं रोजचा 450 ते 500 किलोपर्यंत प्रोडक्शन चालू असतंय. मेहनत करायला लागते कारण पत्राखाली जर थांबलं तर घामाला धारायला लागल्यात आणि त्यांनी दिवसभरी थांबलं असेल तर भट्टीच्या बाजूला काम करत असते. हे जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही कारण खूप कष्ट आणि मेहनत आहे याच्यामध्ये. तर हे ह्याला असं कलर आल्यानंतर हे पुढची प्रोसेस काय आहे? पुढची प्रोसेस तयार होत आलेलं आहे गुळ. हां थोड्या वेळा तयार होतो. ही गोळी येते. गोळी आली की पुन्हा वोप्यात घेतला जातो. रस टाकल्यानंतर किती वेळ लागला? म्हणजे 2 ते 2.5 तास लागतात. आणि असं दिवसभरातून असं किती घाण होते? 3 होते. हा 3 सकाळी चालू कधी होते प्रोडक्शन? सकाळी 7 वाजता. बरोबर. 7 वाजल्यापासून किती? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतात. हे याच्यानंतर आता हे फोटो गुळ जे तयार होणार आहे आणि गुळापासून जे प्रोडक्ट तयार होणार आहेत त्यामध्ये गुळाची कॅडबरी आहे बिस्किट वगैरे आहेत तुम्हाला दाखवणार आहे आपण. तर पुढं कंटिन्यू व्हिडिओ बघा. तरी गुळ कसा तयार झाला हे जे बघण्यासाठी जे प्रोसेस आहे गोळी टाकली जाते याच्यामध्ये. कसली गोळी आहे ती? अच्छा हा आवाज असा खट्ट होईल जसं ते तयार झाले असं त्याचं. आता हे पुढं गुळ तयार होण्यासाठी पुढं डायरेक्ट ही कायल पुढे ढकलली जाते. तुम्ही बघू शकता त्याला चारही बाजूला व्हील आहेत आणि त्याच्या पुढे एक छोटस होल आहे. ते डायरेक्ट होल आता त्यातलं पाण्यानं खोललंय की त्यातला गुळ सगळा तयार केलेला आहे तो बाहेर येतो याच्यामध्ये. आणि त्याच्या खाली एक फिल्टर साठी जाळी पण ठेवलेली आहे. मस्त अशी गुळाची धार त्याच्यामध्ये लागलेली आहे आणि आता सगळा गुळा इथे तुम्हाला पॅटर्न केलेला दिसेल याच्यामध्ये सगळा गुळ जातोय. आणि याच गुळाचा परत ढेपा तयार करणार आहे तिथं. आपण ढेपा कशा तयार होतो ते सुद्धा बघणार आहे. आखंड ही कायल मोकळी झालेली आहे बघा. आणि पूर्ण आता कायल मोकळी करणार येणार आपल्या पुढे. दिसताना सोपं दिसतं पण याच्यामध्ये खूप मेहनत आहे. माणूस बघायला लागतं यासाठी. वा वास इतका गोड वास येतोय भारी.
तुम्हाला सांगू शकत ना किती गोड वाटते. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गुळ मस्त असं गुळ एक रूप करायचं काम चालू आहे. आणि ह्याच्यानंतर जे साचे आहेत ते साचे आता भरणार आहेत. तर हे जे कायलीमधनं काढलेलं जे होतं तयार केलेलं एक रूप केलेलं मिश्रण जे शिजून तयार झालं होतं ते गुळ तयार आपलं होतं इथं ते साचे आहेत अर्धा किलो एक किलोच्या मापातले आणि प्रत्येक साच्यामध्ये भरायचं काम चालू आहे. ह्याच्या नंतर ते बाहेर काढून डेप तयार करणार आहेत गुळाचे. तर हे तुम्ही बघितलेलंच आहे की गुळाचं आपण जे मिश्रण केलं ते साचे भरलेलं आहे तिथं बऱ्यापैकी अर्धा किलो एक किलो एक ह्या मापातले साचे आहेत. आणि अशा प्रकारे इथं गुळ काढायचं काम चालू आहे. प्रत्येक साच्यामधून असं गुळ काढलं जातो आणि मेहनत आहे भरपूर याच्या पाठीमाग. तर गुळ जो एकरूप केलेला होता त्या साच्यामध्ये त्यातनं आता बादलीमध्ये काढलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता काय काढले वेलचीपूड आणि तूप. वेलचीपूड आणि तूप घातलेलं आहे याच्यामध्ये आणि हेच आता साच्यामध्ये जाणार आहे. पूर्ण एकरूप करून एवढंच आहे का याच्यामध्ये आणि काय खमंगाचा वास सुटलेला आहे गुळाला. गोड गोड असा जसा वास येतो तसा वास आलेला आहे या गुळाला. आता साच्यामध्ये सगळं भरून ढेपा त्याच्या तयार करणार आहेत आणि याचे भरपूर प्रोडक्ट आहेत. ते प्रोडक्ट पण आपण बघणार आहे. जे बादलीमध्ये घेतलेलं होतं रेसिपी आपण बडे तुपायचे ते हे साच्यामध्ये ओतले जात आहे. हे सर कॅन्डीसाठी आहे नाही यांच्याकडे आंबाखोळीसारखी कॅन्डी तयार होते खायला पौष्टिक असणार आहे. ती कॅन्डी तयार करण्यासाठी साचे भरले जात आहेत. तरी आपण जे बघितलं होतं ती कॅन्डी ते तयार करायचं काम चालू आहे. ते जसं आईस्क्रीम ला आपण कांडी लावतो आणि ह्याची तुम्हाला मी कॅन्डी परत दाखवणार जर तयार झालेली. मुंबईहून एक कस्टमर आलेले आहेत आपण त्यांची मुलाखत घेणार आहे. काका नाव काय तुमचं? अशोक तुकाराम खराडे. इथं गुळ वगैरे इथला तुम्ही मुंबईला नेऊन मार्केटिंग वगैरे करताय कसं काय तुम्हाला इथं कळलं की असं गुळ आहे किंवा कसं कल्पना आली इथं न्यायची? आम्हाला ऍक्च्युअली म्हणजे तासगावमध्ये आमचे मेहुणे आहेत त्यांचं राजेश बेकरेचं मोठं पावाचं प्रोजेक्ट आहे आणि त्यांना माझा बेदाण्याचा बिझनेस ऍक्च्युअली. त्याच्यानंतर मला काहीतरी वाढ करावी धंद्यामध्ये काहीतरी वाढ करावी असं अनुषंगानं आलो होतो. त्याच्यानंतर मेहुण्यांनी स्वतः चार चाकीने घेऊन आले प्रोजेक्ट बघितला इथे 2-2.5 ते 3 तास आम्ही खर्च केले आणि त्या सुगंधाने आणि गुळाच्या सॅम्पलिंगनी आम्ही तो गुळ पसंत केला. क्वालिटी ती पसंत केली तेव्हापासून जसं जवळजवळ कंप्लीट आता 1-1.5 ते 2 वर्ष होत आली टेबलवरती माझ्याकडे तोच गुळ चालतोय. पहिल्यांदा माझं कसं बेदाण्याचं सॅम्पलिंग असतं प्लस गुळाचं सॅम्पलिंग करतो आणि गुळापेक्षा गुळ आपण बोलून गुळ किती गोड आहे ते लोकांना जाणवून द्यायचं. लोकांनी ॲक्च्युली म्हटलं पाहिजे की गुळ तुमचाच घे आम्हाला पाहिजे आणि ॲक्च्युली मला शोधत येतात की गुळ तुमचा ॲक्च्युली पाहिजे म्हणून. म्हणजे एवढं कस्टमर हा एवढं कस्टमरला आम्ही सांगतो सॅम्पलिंगला अर्धा किलोचा पाऊंड फुटला तर चालेल पण सॅम्पलिंग करून गुळ खावा आणि नंतर आमचा गुळ घ्या विना केमिकलचा हे वगैरे जास्तीत जास्त आम्हाला म्हणजे सांगून त्यांना पण सांगण्यामध्ये आणि गुळ खाऊन बघण्यामध्ये बराचसा अंतर पडतो. हे ॲक्च्युली म्हणजे ती क्वालिटी कळेल लोकांना की बऱ्याच लोकांना कसं असतं विना केमिकल नैसर्गिक मग कोणी कसं उलट उत्तर देतं काय म्हणतं की बाबा यामध्ये केमिकल आहे तुम्ही कशा बरोबर मग आम्ही डायरेक्ट म्हणतो बाबा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर करायचा माझ्यावर फोटो आहे व्हिडिओ आहे हे तुम्ही बघा मग तुमची शान अशा बघा हे कालचे फोटो बघा किंवा तुम्ही खाऊन बघा सर्वात सर्वप्रथम तुम्ही खाऊन बघा खाल्यानंतर समोर म्हणतो की असं म्हणतो मस्त की तुमचा गोड छान आहे आणि तेव्हापासून ते कस्टमर आपल्याकडे जॉईन झालेत आणि असे म्हणजे बरेचसे कस्टमर मी जॉईंटिंग केलेले. तर गंगाई गुळ उद्योगाचे जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले होते की ते प्रोडक्ट तयार होते ते प्रोडक्ट आपल्याकडे तर तुम्ही आम्हाला सांगितले कुठले कुठले प्रोडक्ट? गंगाई गुळाच्या या उद्योगामध्ये आपण पहिल्यांदा 1 किलोची ढेप तयार करतो की जनरली आपण पारंपरिक किंवा पूर्वीपासून ही ढेप वापरत आलेलो आहोत की पोळ्या करायचं असू दे किंवा घरात कोणताही सण उत्सव समारंभ असू दे
तर आपल्याला त्यावेळेला जी लागायची ती 15-20 किलोची ढेप असायची आणि ती फोडायला त्रासदायक व्हायचं म्हणून आपण 1 किलोची ढेप तयार करतो. त्याचबरोबर हल्ली कसं झालंय लोकांना फास्टमध्ये पाहिजे, ढेप विरघळत नाही. तुम्हाला दुधात गुळ घ्यायचा आहे किंवा चहा बनवायचा आहे किंवा सरबत बनवायचं आहे असे वेगवेगळे पदार्थ करायचे आहेत किंवा तुपाबरोबर खायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी पावडर मिळते की तुम्हाला कोणतंही ह्याच्यावर काम करावं लागत नाही. पाकिट फोडलं की तुम्हाला पडदिशी वापरता येतं. चहासाठी किंवा दुधात कॉफी करण्यासाठी आपण हे फास्टमध्ये वापरू शकतो. आता ह्याचं मागणी वगैरे कुठं आहे? आता ह्याची प्रचंड मागणी आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपण सरबत पाहिला तर उच्च दर्जाचा सरबत या गुळ पावडर लिंबू आणि थंड पाण्यापासून होऊ शकतो. तर ह्या पावडरला शहरात आणि ग्रामीण भागात प्रचंड मागणी. जे व्यावसायिक चहाचे स्टॉल आहेत त्या स्टॉलवर सुद्धा याला प्रचंड मागणी आहे की आता गुळाचा चहाचं एक क्रेज आलेले बरोबर आणि त्यासाठी पावडर चांगल्या पद्धतीने वापरली जाते. त्याचबरोबर घरी आपण पूर्णात फास्ट विरघळण्यासाठी किंवा रवा तयार करण्यासाठी किंवा अजून गुळाची जी आपण खीर वगैरे करतो त्यासाठी ढेप फोडत बसण्यापेक्षा आपण ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये हा गुळ तयार केलेला आहे. हा पूर्णपणे ड्राय केलेला असल्यामुळं एक एक दोन दोन वर्ष जरी ठेवला तर ही जी गोडी वाढते किंवा ह्याचा औषधी गुणधर्म वाढतो म्हणून असा हा वापरण्यास आणि हाताळण्यास चांगल्या पद्धतीनं हा ग्रॅन्युअलमध्ये गुळ तयार केलेला आहे. त्याचबरोबर लहान मुलं गुळ खात नाहीत. गुळ हा आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे की 10-12 ग्रॅम मध्ये अशा ढेपा तयार केलेल्या आहेत की जेणेकरून ड्रायफ्रूट बरोबर शेंगदाण्याबरोबर किंवा जेवल्यानंतर तुम्ही हा गुळ जर खाल्ला एक एक ढेप यातली तर HB हिमोग्लोबिन वाढण्याचं प्रमाण फास्ट होतं. यात आजारी माणसांसाठी किंवा कावीळ असणाऱ्या माणसांसाठी याचा जास्त वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे साठवायला वापरायला आणि ढेप पडत बसण्यापेक्षा एक एक पीस घेऊन खायला हाताळायला सहज सोपं जातं. किशात सुद्धा घेऊन हा किशात सुद्धा किंवा शाळेत मुलांना डब्याबरोबर आपण देऊ शकतो. लहान मुलं गुळ असं सजावारी खात नाहीत म्हणून आपण दूध पावडर, कोको पावडर आणि गुळ वापरून चॉकलेट फॉर्म मध्ये आपण गुळाची क्यूब तयार केलेले आहेत. हा हे तुम्ही खाऊन जरी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खाऊन याची टेस्ट कशी लागते सांगा. अगदी कॅडबरी सारखं लागते. कॅडबरीच आहे म्हणा, टेस्टला एक नंबर आहे. आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी अजून आपण आईस्क्रीमची कांडी घालून ती जी मुलाच्या हातात दिल्यानंतर मुलं चोपून खातात किंवा सोडून मुलांना ती अतिशय आनंददायी गोष्ट वाटते म्हणून हे आपण असं मुलांच्यासाठी खास अट्रॅक्टिव्ह आहे. पौष्टिक पण आहे, कॅल्शियम पण आहे आणि भरपूर कॅल्शियम खाण्यापेक्षा ही चांगलं आहे. त्याचबरोबर अखंड शेंगदाणा वापरून गांधीग्रामला कशी गुळपट्टी केली जाते त्या बेसवर आपण गुळाचा घट्ट होत आलेला रस वापरून शेंगदाणा गुळ चिक्की आपल्या दाताला चिकटते पण ही कोणत्याही प्रकारे चिकटत नाही आणि ह्याला खाली ताटाला तूप लावल्यामुळं एकदम स्वादिष्ट झालेली आहे आणि खुसखुशीत आणि मऊ अशी आहे. ती टेस्ट करून बघा. मस्त टेस्ट आहे. सरांनी जसं सांगितलं जसं दाताला अजिबात चिकटत नाही चिकटवडी सारखं. त्याचबरोबर गव्हाचं पीठ आणि गव्हाची गुळाची गुळ पावडर वापरून आपण बिस्किट तयार केलेले आहेत. कोणताही नैसर्गिक कलर किंवा कृत्रिम स्वाद न घालता ओरिजिनल स्वादमध्ये ही बिस्किट उपलब्ध आहेत आणि ही आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी बिस्किट याला परिसरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि गव्हाचं पीठ असतंय? हा गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ, तूप आणि गुळ पावडर मस्त आहे. आणि त्याचबरोबर काकवी, काकवी हा लहान मुलापासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अगदी तुम्हाला मध खाल्ल्यासारखी याची टेस्ट असते. तुम्ही जर याची शुद्धता बघितली तर पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे, कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्यामुळं चपातीबरोबर पावाबरोबर किंवा मुलं डब्यात आवडीनं ही काकवी नेतात. सर ओळखायचं कसं? बाहेर भरपूर प्रमाणात काकवी असते, डुप्लिकेट पण असते त्याच्यामध्ये, ओळखायची कशी? साखर मिसळलेली काकवी जर आपण जिभेला थेंब लावला तर त्याचा सल्फर किंवा साखर असेल तर त्याचा चटका बसतो आणि ही काकवी खाताना कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जिभेला चरचरत नाही. तुम्ही किती दिवस हे पदार्थ गुळाचे वापरले तर तोंड येणे किंवा तोंड धरणे हा प्रकार होत नाही. तर आपण सगळे प्रॉडक्ट बघितलेले आहेत. जर तुम्हाला यातील कुठलाही प्रॉडक्ट जर मागवायचा असेल तर सरांचा मी नंबर, गंगाई गुरु उद्योगचा जो गुळ उद्योगाचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेला आहे. इथल्या जागेचं लोकेशन सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणून लोक इथे येतात, मुंबई पुणे मध्ये तिथं मागणी आहे. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल
तर प्युअर गोळ आहे आणि एकदम सेंद्रिय पद्धतीने केला गोळ आहे. तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि मला माहिती आहे तुम्ही करणार कारण गोळासारखी गोड माणसं आहे तुम्ही. सबस्क्राईब तर 100% करा. व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.